हे गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आज आहे मंगळवार आणि आज मी बनवणार आहे पावभाजी. तर हॅपीनेस विथ प्रणवर मी पावभाजीची रेसिपी शेअर केली आहे, पण ती राज मी बनवलेली. तर आज ना माझ्याकडे सगळं सामान नाही आहे, काही सामान आहे काही सामान नाही आहे. तर त्या ऍडजस्टमेंटमध्ये पावभाजी बनवणार आहे, कारण की मला पावभाजी खायची खूप इच्छा झाली आहे. मी बघते स्टेटसवर जे म्हणजे सगळेजण नवीन नवीन जे डिश बनवत आहे ते टाकतात हे, आणि त्याच्यामध्ये काल मी बघितली कोण पावभाजी टाकली होती, तर माझी खूप इच्छा होती की मी पावभाजी खावी म्हणून. तर मी आज बनवणार आहे, तर थोडंफार सामान आहे, काही गोष्टी नाही आहेत. तर आज आपण बघूया माझी ऍडजस्टमेंटवाली पावभाजी. कारण की मी पहिले बोलले की राजला घ्या तुम्ही बनवा, पण राज बोलले की काही सामान नाही आहे, मला नाही जमणार. सो मी विचार केला की मीच बनवते, नाही काय फरक पडतोय. जशी पण असो जशी पण बनेल चालेल, पण आवडेल मला आणि मला खायला चालेल. तर तेच, आणि राजनी आज सकाळीच पाव आणले, तर मी पावभाजी बनवणार आहे. आणि काय बोलत होती, हा जशी पण असेल तुम्ही समजून घ्या, कारण की जसं मी बोलले लॉकडाऊन मध्ये काही गोष्टी मिळाल्या काही गोष्टी नाही मिळाल्या त्यामुळं. तर तेच, आणि हा तुम्ही तुम्हाला कळलंच असेल की माझ्या चॅनलचं नाव बदललं आहे, इंडियन मॉम प्रणू केलंय. तर मी जसं की कम्युनिटीवर टाकलं होतं हॅपनेस विथ प्रणूच्या की काय ठेवू, तर मला जास्तीत जास्त वोट आले प्रणू ब्लॉग किंवा इंडियन मॉम प्रणू साठी. सो मला कन्फ्युजन होतं त्या दोघींमध्ये काय ठेवू काय ठेवू, मग मला जे सुचलं ते ठेवलं. तर आय होप तुम्हाला आवडला असेल. आणि त्याचा ना मी थोडासा जो मला म्हणजे मी स्टार्टिंगला प्रोमो टाकते होते हॅपनेस विथ प्रणूचा आहे, किंवा याचा पण होता पहिले मराठी मुलगी थायलंडचा, तसं अजून बनवला नाही, तर तो बनवून टाकेलच मी. आणि आता ना काय बोलतो, मी असं ऐकलंय की लॉकडाऊन महाराष्ट्रात वाढणार आहे, बघूया आता काय होतंय. बोलतोय 18 एप्रिलपर्यंत 18 मेपर्यंत, पण माहित नाही. आणि ना आमच्या इथं काल राजगेले ते काय काय दुकान ओपन झाले, तर काल राजगेले ते खालती, तर त्यांना म्हणजे आम्ही वायफायचं पण विचारत होतो की वायफाय लावून देतील का म्हणून. तर ते बोलले की केबल पाहिजे असेल तर आता मिळेल, वायफाय पाहिजे असेल तर लॉकडाऊन नंतर. मग आता बघूया 3 मेला जर लॉकडाऊन लॉकडाऊन ओपन झालं तर वायफाय असेल, मग वायफाय जर लागलं तर टेन्शन नाही राहणार मला. आणि केबल लावू शकत होतो आता, पण मला ना केबल नको वायफाय हवाय, कारण की वायफाय असलं म्हणजे माझ्या नेटचा पण प्रॉब्लेम नाही होणार. आणि मी तुमच्याशी पण कधी पण बोलू शकेल, कधी पण रिप्लाय करू शकेल, कधी पण लाईव्ह येऊ शकेल म्हणून. तर बघूया. आणि फॅन पण आम्हाला घ्यायचा होता राज गेले खालती, तर फॅन पण बघत होते, पण पोलीस आले आणि त्यांनी ते हार्डवेअरवाल्याचं दुकान बंद करून टाकलं तुरंत लगेच, म्हणून फॅन राहिला. कारण की आम्हाला खूप गरम होतो, परीला खूप घामळं झाले त्यामुळे. आणि परी मॅडम आता झोपली आहे, मला थोडेफार कामं करायची आहेत. आत्ता मला वाटतं 9:30 वाजलेत, तर मी पहिले थोडेफार कामं करते, आंघोळ करते, मग त्यानंतर पावभाजी बनवायला घेते. तोपर्यंत वाटाणा आणि बटाटे शिजवायला ठेवून देते ना, म्हणजे ते होऊन जातील. तर चला मी तुम्हाला भेटते थोड्या वेळानंतर, आणि तोपर्यंत मी फटाफट काम करते. तर गाईज, मी इथं कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल टाकलं, त्यामध्ये जिरं टाकलं, त्यानंतर कांदा टाकला आहे जो की राजने अगोदर कटिंग करून ठेवला होता, एकदम बारीक बारीक कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि कोथिंबीर. तर कांदा ब्राऊन होईपर्यंत मी त्याला चांगलं परतवून घेईल. तर इथे कांदा ब्राऊन झाला आहे, आणि आता मी त्यात टाकेल टोमॅटो. आणि साईडला मी बटाटे आणि वाटाणा शिजवून ठेवला आहे, तर त्यात मी अद्रक लसूण पेस्ट पण टाकली, कारण की होती ऑलरेडी म्हणून. आणि मी रेडीमेडवाली इथं आल्यापासून वापरते, पहिले ज्यावेळेस मी थायलंडमध्ये होती त्यावेळेस मी घरी बनवायची, कारण की तिथं माझ्याकडे फ्रीज होता, पण इथे आता फ्रीज नाही, त्यामुळं मग मी रेडीमेड आणते. त्यानंतर मी टोमॅटो टाकला, कोथिंबीर टाकली, आणि आता हे सगळं चांगलं परतवून घेईल. टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर मी त्यात टाकलं शिमला मिरची, जो एकदम बारीक कट करून ठेवला होता राजने. आता हे चांगलं मिक्स होऊ देईल. तोपर्यंत मी जे वाटाणा शिजला आहे त्याला मी स्मॅश करून घेते. तर मी पहिले हे पण करायची की डायरेक्ट मिक्सरमधनं काढून घ्यायची, ते पण ठीक आहे म्हणजे काम होऊन जातं, पण वाटाणा आता चांगला शिजला होता. आणि मी इथे ना तो जो आपण भिजवतो ना तोवाला वाटाणा घेतला आहे, पिवळावाला काय होता वाटाणा, हिरवा पण असतो, तो तुम्ही हिरवा पण घेऊ शकता, पण मी पिवळा घेतला कारण माझ्याकडे ऑलरेडी तोच होता, म्हणून मी तो घेतला आहे. तर जसं मी सांगितलं तुम्हाला पहिलेच की ही माझी ॲडजस्टमेंटवाली पावभाजी, कारण की काही गोष्टी आहे काही गोष्टी नाही आहे त्यामुळे. तर इथे मी कांदा टोमॅटो शिमलाचा जो मसाला तो चांगला परतवून घेते एक साईडला, आणि एका साईडला बटाटे सोलून ठेवले मी. तर आता मी त्यात घरातलेच मसाले टाकते, माझ्याकडं खरं तर पावभाजी मसाला पण नाही आहे. तर लाल मिरची पावडर टाकली,
हळदी पावडर, धनिया पावडर, मीठ आणि इथं मी किचन किंग मसाला टाकला. तुम्ही सब्जी मसाला टाकू शकता, मी किचन किंग मसाला टाकला कारण माझ्याकडं पावभाजी मसाला नव्हता त्यामुळे. तर म्हणूनच मी जसं सांगितलं ॲडजस्टमेंटवाली आहे. जशी पण हा टेस्टी झाली होती. मग त्यानंतर मी बटाटे स्मॅश करून टाकले, हाताने स्मॅश केले. तर आता चांगल्या प्रकारे मी ते मिक्स करून घेईल, फोडून घेईल म्हणजे दाबून दाबून. तर बटाटे खूप चांगले शिजले होते कुकरमध्ये, बटाटे आणि वटाणे एकत्र लावला होता त्यामुळे बटाटे एकदम चांगले शिजले होते. तर असे जाड जाड फोड्या वगैरे नव्हत्या राहिल्या, एकदम छान झालं होतं. आणि ते वटाण्यामध्ये थोडंफार पाणी होतं ना, तर मी त्यासोबतच टाकून दिलं डायरेक्ट, कारण की असे आपल्याला पावभाजीमध्ये पाणी जास्तच ठेवायचं असतं. त्यामुळे नंतर मी जी आपली रवी असते ना त्याच्याने घोटून घेते, म्हणजे ती एकदम मस्त होऊन जाईल म्हणून. तर तुम्ही जो ते असतं ना स्मॅश करायचं त्याच्याने पण स्मॅशरनी पण स्मॅश करू शकता, पण मी त्याच्यानेच घोळून घेतलं. आणि आता थोडीशी कोथमीर टाकून चांगलं उकळू देणार आहे मी. तर मीठ मी सगळ्यात लास्टला टाकलं कारण की अंदाज येण्यासाठी किती होतं आहे त्यामुळं. तर आता चांगलं मिक्स करून मी याला उकळू देईल थोडा वेळ, 5-10 मिनटं. थोडंसं पाणी टाकलं, मला वाटत होतं की पाणी कमी त्यामुळे. तरी आता मी गॅस स्लो करून 5-10 मिनटं चांगलं उकळू देणार आहे, जेणेकरून त्याची टेस्ट जी आहे ती चांगली उतरेल म्हणून. म्हणजे सगळ्यांची टेस्ट एकमेकांना मिक्स होईल त्यामुळे. तर हे बघा चांगलं उकळू राहिलं आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे बटरही नव्हतं त्यामुळे मी त्यात तूप टाकलं आहे. अमूलचं बटर नव्हतं म्हणून अमूलचं तूप टाकलं आहे मी त्यात. आणि एका साईडला मी पाव पण गरम करते. तर मी थोडासा ही भाजी आणि थोडंसं तूप लावून मग पाव गरम करते. तरी बघा भाजी आपली मस्त झाली आहे. आणि साईडला मी तव्यावर बटर आणि पावला भाजी लावून मस्तपैकी पाव पण गरम करेल. तर ही बघा भाजी मस्त दिसते ना. तुम्ही पण नक्की बनवून बघा. जर काही सामान असेल तर ॲडजस्टमेंटवाली बनवा, पण बनवा नक्की. आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझी ॲडजस्टमेंटवाली पावभाजी कशी वाटली ते. आणि खूप टेस्टी झाली होती खरोखर. ही बघा मस्त ना दिसायला, छान दिसते ना, पण खायला पण खूप टेस्टी होती कारण मी खाल्ली, खूपच यम्मी झालेली. तुम्ही पण नक्कीच करून बघा. झाले जो गुंडू का करता तू. तर हे बघा परी मॅडम उठले आहे. परी विठ्ठल विठ्ठल कर. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पा पा परीला टीका मस्त गंध मस्त दिसते ना, पण ही मॅडम ना लावू देत नाही आगावी, हात मारून पुसून टाकती म्हणून नाही लावत, पण मला आवडतं लावायला. टिंग 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 पैशा पैशा पैचा 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 पैचा. तर आता वाजले संध्याकाळचे 5 परी आणि मी आम्ही दोघी पण झोपलेलो आणि आता उठलोय. तर आता मी ठेवते चहा आणि पावभाजी मस्त झाली होती संध्याकाळी. काही बनवणार नाही कारण की भाजी उरलेली आहे, पाव पण आहेत 2, ब्रेडचा 1 पॅकेट आहे, तर संध्याकाळी पावभाजीच खाणार आहे. तर बस तेच. तर मी विचार करते ह्या ब्लॉगचा एंड मी इथंच करते. आय होप तुम्हाला माझा आजचा ब्लॉग पण आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा.
आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि हे परिस माकडे. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.